नमस्कार, मी प्रगती. अंगत पंगत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी आणि खमंग असा तवा पुलाव. झटपट होणारी ही रेसिपी आहे. लगेचच बघून घेऊया याला लागणारे साहित्य आणि कृती. तवा पुलाव बनवण्यासाठी इथे आपण सगळे साहित्य काढून घेतलेले आहेत. कोणताही मोकळा तांदूळ, याचा आपल्याला भात आधी शिजून घ्यायचा आहे. सेमी कुक असा आपण याला शिजून घेतलेला आहे. त्याचबरोबर भाज्या पण इथे आपण बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. एक बारीक चिरलेला कांदा इथे घेतलेला आहे, अर्धी वाटी मटर, एक टमॅटो आपण असा चॉप करून घेतलेला आहे, अर्धी वाटी बीन्स आपण इथे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत, आलं आणि लसूणची पेस्ट, बारीक चॉप केलेलं गाजर आणि एक बटाटा उकडून आपण याला बारीक चॉप करून घेतलेला आहे. मसाल्यांमध्ये इथे आपण एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, एक चमचा धना पावडर आणि दीड चमचा पावभाजी मसाला आपण इथे वापरणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मिठाचा वापर करणार आहोत. सर्वप्रथम एका पॅनला गरम करून आपण याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे. हलकसं तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण एक छोटा क्यूब बटरचा घालून घेणार आहोत. बटर आणि तेल हलकसं गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हलकसं परतून आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत. दोन्ही साहित्यांना आपल्याला गुलाबीसर होऊ द्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालून घेणार आहोत. त्याचबरोबर बारीक चिरलेलं गाजर, चॉप्ड बीन्स. सगळ्या साहित्यांना पुन्हा आपण 2 ते 3 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपण इथे बाकीचं साहित्य देखील याच्यामध्ये घालून घेणार आहोत. चिरलेला बटाटा, मटर, पुन्हा आपण याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. हलकेसे सेमी कुक झाल्यावर आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर आणि पावभाजी मसाला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला देखील वापरू शकतात. सगळ्या मसाल्यांना नीट भाजींसोबत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. मस्त असा खमंगला वास सुटलेला आहे. आता याच्यामध्ये लगेचच आपण शिजवलेला भात घालून घेणार आहोत. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. भाताला नीट मिक्स करून आपण याला मीडियम ते हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं छानपैकी शिजून घ्यायचं आहे. आहे ना झटपट तयार होणारी ही रेसिपी. आपला तवा पुलाव बनून तयार झालेला आहे. लगेचच आपण याला गरमागरम सर्व करायला घेऊया. हा तवा पुलाव कोशिंबीरसोबत, दह्याच्या चटणीबरोबर किंवा अगदी तसाच खायला सुद्धा अप्रतिम लागतो. तुम्ही हा तवा पुलाव नक्की घरी करून बघा, कारण घरी करण्याची मजाच काही वेगळी आहे. अंगत पंगतवर असेच झटपट तयार होणारे रेसिपी आपण घेऊन येणार आहोत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.